समाजशास्त्र सेकंड इयर भारत सामाजिक समस्या युनिट फाइव मध्य काल शिकला मद्यपान मद्यपाना कारण इतपर्यंत पाहिलं। आज टॉपिक मध्य अपन मादक द्रव्य सेवन मादक द्रव्य सेवना कारण मान मद्यपान मादक द्रव्य हा दो मध्य फरक है अपना तंबाकू सिगारेट दारू याला मद्यपान मध्ये सगळे मद्यपान मध्ये बोलत असतात आणि हे जे मादक द्रव्य सेवन आहे ते मादक द्रव्य सेवन ही त्याच्या पुढची स्टेज आहे। मादक द्रव्य सेवन ही त्याचा पुढचा भाग आहे की ही मादक द्रव्य सेवन ही आधुनिक समस्या आहे, नव्या जगाची समस्या आहे आणि शहरीकरणाशी संबंधित समस्या आहे। तर मादक द्रव्य सेवन ही उच्च वर्गाची समस्या आहे, गोरगरीब लोकांची समस्या नाही। तंबाखू सिगारेट दारू हे जे आहे अल्कोहोलिझम हे गोरगरीब लोकांची समस्या आहे, परंतु मादक द्रव्य सेवन ही उच्च वर्गाची समस्या आहे। वेळोवेळी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये सिरियल मध्ये टीव्ही मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्यांमध्ये माहिती दाखवली जात असते। एखादा अरबाज खान नावाचा अभिनेता ड्रग्ज घेताना पकडला, त्याच्यानंतर एक भारती सिंग नावाची कॉमेडियन आहे तिच्या घरामध्ये गांजा सापडला, अशा बातम्या आपल्याला अधूनमधून पाहायला मिळत असतात। पण ह्या बातम्या याच्याशी संबंधित आहेत, मादक द्रव्य सेवनाशी संबंधित आहेत। किंवा दुसरे शाहिद कपूर असेल आणि तीन दोन चार अभिनेते एकत्र बसलेत आणि त्यांच्या हातात काहीतरी ड्रग्ज आहेत, पांढरं काहीतरी त्यांच्या समोर दिसतंय आणि ते नाकातून ओढत आहेत, ते घेत आहेत, असं काहीतरी इंजेक्शनच्या द्वारे काही वस्तू घेत आहेत असं दिसत आहे। हे मादक द्रव्य सेवनाचं व्यसन आहे आणि हे मादक द्रव्य काही ग्रॅम मध्ये मिळत असतं, काही ग्रॅम मध्ये असतं। ते तुम्ही एक शॉर्ट फिल्म पाहिली होती डिस्कवरी चॅनलवर, तर त्या शॉर्ट फिल्म मध्ये एक विदेशी मुलगी ऑस्ट्रेलियाची आणि ती गोव्याला राहते असं त्या शॉर्ट फिल्मचा विषय आहे। आणि मग गोव्याला राहून ती भारतातून विदेशामध्ये ड्रग्ज सप्लाय करत असते आणि मग ही ड्रग्ज म्हणजे काय आहे की ह्या जे पुढे आहे पॉकेट आहे एका मूर्तीला खालून ती जोडायचं, पॅक करायचं, बॉक्समध्ये टाकायचं, कुरिअर करायचं, एकच काम घ्यायचं होतं। पण त्याच्यामध्ये ती खूप परेशान व्हायची की कुणाला कळालं का, पाहिलं का, त्याचं यावेळेस वेट किती होतं, कसं होतं। आणि मग तिच्या मनात अशी एक शंका होती की असं चार पाचदा करू आपण, त्याच्यामधून लाखो रुपये मिळतात, ते घेऊन परत आपल्या विदेशामध्ये निघून जाऊ। पण ती नंतर पकडली गेली आणि तिला जेल झाली, इथं तिनं 6 वर्ष सजा भोगली, नंतर ती वापस गेली, नंतर तिच्यामध्ये सुधारणा झाली। तर ड्रग्ज घेणारा असेल किंवा ड्रग्ज सप्लाय करणारा असेल त्या दोघांमध्ये ही प्रक्रिया सुरूच असते की मी आता 2-4 दिवस घेईन, परीक्षेचा ताण आहे, तोपर्यंत घेईल, पुन्हा घेणार नाही। सप्लाय करणारं वाटतं की याच्यातून लाखो रुपयाची कमाई, 4-5 दिवस मी देश विदेशामध्ये वस्तू घेऊन जाईल, परत ते मी घेणार नाही आणि हा उद्योग सोडून देईल। परंतु त्या व्यवस्थेमध्ये आपण एकरूप झालेला असतो की आपण ते सोडलं तरी ती सिस्टीम आपल्याला सोडत नाही। ते लोक म्हणतात की आता जर तू सोडलं असतं आम्ही तुला पोलिसांच्या हवाली करू, मग परत तो व्यक्ती म्हणत असतो एवढी 2-4 वेळा आम्ही करतो। म्हणजे अशा पद्धतीनं ही एक दुष्टचक्र आहे, हे काही भेदलं जात नाही आणि व्यक्ती त्या व्यसनामध्ये गुंतले जातात। तर नेमकं मादक द्रव्य कशाला म्हणायचं आपण पाहायला लागतो की त्याचे मादक द्रव्य सेवन ज्याचे परिणाम शरीरावर मनावर होतात, ही एक आजार आहे, ही एक व्याधी आहे, ही एक मानसिक अवस्था आहे, त्याचे व्यक्ती कुटुंब समाजावर परिणाम होतात, असं सगळ्या व्यक्तीचा सार होता। आता हे मादक द्रव्य सेवन याला डब्ल्यूएचओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते की नशेची अशी अवस्था आहे की एका विशिष्ट वस्तू सेवनामुळे निर्माण होत असते। नशेची एक अशी अवस्था आहे की जे विशिष्ट वस्तू सेवनामुळे निर्माण होत असते असा त्याचा अर्थ आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे ओसुमले डॉक्टर काय म्हणतात की मादक द्रव्य सेवन ही एक अशी एक विपरीत परिस्थिती आहे की त्याचे परिणाम वाईट होत असतात। पुन्हा डॉक्टर मेमोरिया असं म्हणतात की देशी किंवा रासायनिक पदार्थ असे पदार्थ की ज्याचे प्रतिकूल परिणाम होत असतात। म्हणजे आपल्याला मादक द्रव्य सेवनानं वाया गेलेले लोक आपल्या सोबत आले असतात। म्हणजे राजेश खन्ना सारखा अभिनेता जास्त मादक द्रव्य सेवनामुळं त्याचं करिअर बर्बाद झालं असं आपण पाहिलं। न्यूझीलंडचा एक क्रिकेटर आहे जेसी रायडर, याची जी इकॉनॉमी सरासरी जी आहे खेळण्याची, सरासरी धावा काढण्याचं प्रमाण आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं करिअर खूप महत्वाचं होतं। पण मादक द्रव्य सेवनामुळं
त्याचा एकदा अपघात झाला, त्याच्यानंतर तो जिथं जाईल तिथं खेळलं, खेळणं झालं की पार्टी करत होता आणि त्या क्रिकेटच्या डिसिप्लिन मध्ये ते बसत नव्हतं, परिणामी त्याला टीम मधून बाद केलं. खेळ त्याचा खराब नव्हता परंतु त्याच्या व्यसनामुळे त्याला बाद केलं, परिणामी तो आता दारिद्र्य जीवन जगत आहे. म्हणजे अशा पद्धतीचं मादक द्रव्य सेवनामुळं प्रमोद महाजनच्या निधनानंतर प्रवीण महाजन त्यांचा जो मुलगा आहे त्याला राजकारणात आणायचा प्रयत्न लोकांनी केला, त्या भाजपच्या पक्षाच्या लोकांनी केला, परंतु सतत तो ड्रग्ज मध्ये गुंतल्यामुळं तो त्याच्यामध्ये परत वापस येत नव्हता. परिणामी काय झालं की त्याच्या जागेवर त्यांच्या मुलीला घेतलं आणि राजकारण सुरू केलं. आज ती मुलगी खासदार आहे. परिणाम काय झाला की त्यानं संधीचं सोनं केलं नाही, संधी त्या मुलीने घेतली आणि संधीचं सोनं केलं. पण अशा असंख्य संधी येतात, हे लोक संधी घालवतात आणि आपलं जीवन बर्बाद करतात, परिणामी आपल्या कुटुंबाचं जीवन सुद्धा बर्बाद करतात. तर या पद्धतीनं मादक द्रव्य सेवन ही देशी आणि रासायनिक पदार्थ असे आहेत की ते मादक द्रव्याचे प्रकार मी खाली सांगितलेले आहेत. मर्फिन, हेरॉईन, एलएसडी, आपू, चरस, गांजा हे मादक द्रव्य पदार्थ आहेत. मग याच्यावर प्रक्रिया केली जाते किंवा थेट घेतल्या जातात आणि परत हे एकमेकाच्या सल्ल्यातून काही वस्तू निर्माण करतात. मी सांगितलं की ग्लायकोजिन नावाचं खोकल्याचं जे औषध आहे तुम्ही बंद करा ते. ग्लायकोजिन नावाचं जे खोकल्याचं औषध आहे, हे खोकल्याचं औषध एक टोपन घेतलं तर खोकला राहतो पण ती अर्धी बॉटल घेतली तर नशा येते. म्हणजे अशा पद्धतीचे शोध हे लोक लावतात. कोणतं तरी इंजेक्शन मिळवायचं, ते अंगात पुसून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं उच्च वर्गामध्ये तरुण वयामध्ये मुलं या मादक द्रव्य सेवनाच्या आहारी गेलेल्या आणि ही एक फार मोठी समस्या आहे की दारू केलेला व्यक्ती 20 वर्षानंतरही वापस येतो, सिगारेट घेणारा व्यक्ती 20 वर्षानंतरही सिगारेट सोडू शकतो, तंबाखू खाणारा व्यक्ती 10 वर्षानंतर तंबाखू सोडू शकतो, पण हा व्यक्ती 2-4 वेळा जरी यांना ड्रग्ज घेतलं, गांजा चरस याचा वापर केला, तर या व्यक्तीच्या शरीराला मनाला त्याची एक हॅबिट तयार होते आणि तो व्यक्ती वापरला जात नाही असं लक्षात. म्हणजे असे लोक बऱ्याच वेळा समाजाचं मनोरंजन करत असतात परंतु त्यांचं मनोरंजन त्याच्यातून होत नाही. समाजाला ते खूप फसवत असतात. आपल्या गल्लीत जागेला दारू असं मादक द्रव्य सेवनाला करणारा व्यक्ती असेल तर तो समाजाचं खूप मनोरंजन करत असतो परंतु त्याचं मनोरंजन आपल्याला होताना दिसत नाही, त्याची अवस्था सतत खंगत जाताना दिसत असते. तर हे त्या जी वस्तू आहे या वस्तू व्यक्ती घेतात आणि नशेत गुम पडून राहत असतात. मग त्यांना अमृतान अनुभव मिळत असतो, हवेत तरंगल्यासारखं वाटत असतं, सुप्त अवस्थेत पडून राहिल्यासारखं वाटत असतं, एक जगापेक्षा वेगळा अनुभव मिळाल्यासारखं वाटत असतं, पण हे क्षणभंगूर आहे. त्याच्यातून बाहेर निघाल्या की परत त्यांना त्या दृष्टी करायला वाटत असतात असा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यामुळं मादक द्रव्य सेवन ही महानगराची आधुनिक समाजाची नव्या आधुनिक शैलीची एक नवी समस्या आहे आणि युरोप सारख्या देशांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पंजाब सारख्या राज्यामध्ये याचं प्रमाण खूप आहे. उडता पंजाब नावाचा एक चित्रपट आहे, त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं देशा भारतासारख्या देशामध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याची शेती करता येत नाही, ह्या वस्तू पिकवता येत नाही, पण छुप्या मार्गानं काही ठिकाणी या वस्तू निर्माण केल्या जातात आणि त्या लोकांपर्यंत पुरवल्या जात असतात. तर व्यसनमुक्ती केंद्र प्रत्येक ठिकाणी आहे. आता परत हे जे मादक द्रव्य सेवन व्यसन आहे याच्यासाठी मी कव्हर सर्च करत होतो तेव्हा मला एक खूप चांगलं कव्हर भेटलंय की मादक द्रव्य सेवन हेच व्यसन नसून, आपण जे मादक द्रव्य सेवन करत आहोत हेच व्यसन नसून बाकीच्या गोष्टी पण व्यसनामध्ये मोडत असतात. की सतत 12 तास मोबाईल वापरणे हे सुद्धा एक व्यसन आहे. सतत 12 तास व्यसन मोबाईल वापरणे हे व्यसन आहे. त्याच्यानंतर पबजी गेम सारखा खेळणे, त्याच्या 2 GB संपल्या 5 GB संपल्यानंतर लगेच रिचार्ज करणे, डाटा टाकणे सुरू, म्हणजे हे गेम खेळणारे मुलं सुद्धा व्यसनी आहे. तसंच हे सतत मोबाईलचा वापर करणारे लोक व्यसनी आहे, सतत इंटरनेटचा वापर करणारे लोक व्यसनी आहे. म्हणजे हे लोक पण याच्यामध्ये आता येत आहेत की एखादं जर मादक द्रव्य सेवन करणाऱ्या ठिकाणी जर आपल्याला निवारण केंद्र असेल, व्यसनमुक्ती केंद्र असेल, तर तिथं आपण हे लोक पाहत आहोत. पुरुषासोबत पुरुष 100 असतील तर 20-10-15 स्त्रिया आहेत. हे झालं व्यसनाच्या बाबतीमध्ये. पण आता त्याच्यामध्ये इंटरनेटमुळं पागल झालेली मुलं येत आहेत, मोबाईलचा अतिवापर करणारी मुलं त्याच्यात येत आहेत, पबजीमुळं पागल झालेली मुलं त्याच्यात येत आहेत, हे सुद्धा व्यसनीच आहे. म्हणजे वस्तू किंवा रासायनिक पदार्थ वस्तूमध्ये ह्या वस्तू येत असतात. तर ह्या इंटरनेटमुळं मोबाईलमुळं जगाचे 25% लोक पागल होणार आहेत भविष्यामध्ये.
किती वापर करावा, कशासाठी वापर करावा, काय वापर करावा हेच माहित नाही. परिणामी काय झालं की लोक त्याच्यामध्ये गुंतून चालले की व्हिडिओ काढायचा आहे, त्याच्यानंतर त्याला नेटवर्क डाउनलोड करायचा आहे, त्याच्यानंतर किती जणांनी पाहायला हे सर्च करायचं आहे, त्याची प्रिंट काढायची, त्याच्यामध्ये एक चूक झाली ती दुरुस्त करायची, त्याच्यासाठी नवीन ऍप घ्यायचं, असं करत करत माझ्यासारख्या व्यक्ती कधी इंटरनेटचा आधीन झाला हे त्यालाच कळत नाही आणि परिणामी त्याला निद्रानाश, डिप्रेशन, अस्थिरता याच्याशिवाय बाहेर जाणं कठीण होत असतं. मी असे लोक पाहिले की मीटिंगमध्ये बसतात त्यांचा मोबाईल सुरू असतो, गल्लीतल्या कॉलनीतल्या चर्चेमध्ये बसतात त्यांचा मोबाईल सुरू असतो. हा व्यक्ती पुढच्या स्टेजला व्यसनी बनू शकत असतो. म्हणजे हे केवळ द्रव्याशी रसायनाशी संबंधित आहे, इंजेक्शन पुसून घेण्याशी संबंधित आहे एवढंच नाही तर बाकीच्या पण अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या सभोवताली असणाऱ्या 10% लोकांमध्ये कोणतं ना कोणतं व्यसन त्यांना घडलेलं दिसून येत असतं. म्हणजे सतत गडबड करणे हे सुद्धा व्यसन आहे. काही लोक पाहिले की चर्चा करताना आपले सूत्र लगेच त्याच्या गोडी घेतात आणि सगळी चर्चा आपल्यावरती फिरवतात. चर्चा करत असताना सुद्धा दुसऱ्याचं ऐकून घेणं गरजेचं आहे. मी विद्यापीठात शिकत असताना एक बोमटे नावाचे सर होते की ते दिवसभरामध्ये फार कमी बोलायचे. म्हणजे आम्ही जर 2 तास बोललो तर त्याच्यामध्ये ते फक्त 4 मिनिटं बोलायचे. म्हणजे गरज आहे तिथंच थोडस बोलायचे, बाकी बोलत नव्हते. कारण का खरोखर ते आवश्यक आहे, शिकणं गरजेचं आहे. म्हणजे गरज आहे तिथंच आपण बोललो तर आपली ऊर्जेची बचत होत असते आणि चुकीच्या ठिकाणी उडी घेऊन बोलल्यामुळं गैरसमज, गोंधळ, अस्थिरता, बरेच गैरसमज निर्माण होत असतात. भांडणात उडी घेऊन बऱ्याच वेळा आपल्यालाच मार बसतो, तसा प्रकार होण्याची शक्यता असते. म्हणजे अशा पद्धतीनं या सगळ्याच गोष्टी आहेत की ज्या प्रमाणाबाहेर जायला नको. खाणं सुद्धा हे व्यसन आहे. सतत खात राहणं हे व्यसन आहे. तुम्ही 2 टाइम जेवत असाल, प्रमाणात जेवत असाल तर ते आहार आहे. पण सकाळपासून संध्याकाळच्या 11 पर्यंत आतमधून जे भेटलं ते खात राहणे हे व्यसन आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या व्यसनाची केवळ याच गोष्टी संबंधित नाही तर असंख्य गोष्टी व्यसनाशी संबंधित आहेत असं आपल्याला लक्षात असतं. तर मादकद्रव्य सेवनाची कारण काय आहे तर मानसिक कारण आहे. सत्यमेव जयंती नावाचा एक कार्यक्रम आहे आमिर खानचा, त्याच्यामध्ये मादक द्रव्य सेवनावर एक एपिसोड घेतलेला आहे त्यांनी की नेमकं कशामुळे लोक मादक द्रव्य सेवन करतात. तर त्याच्यामध्ये त्या मुलांची प्रतिक्रिया की आम्हाला आनंद वाटला, आम्हाला चांगली फिलिंग भेटली आणि मुलांमध्ये आम्हाला ते चांगलं वाटलं वगैरे असं तसं. हे मानसिक कारणामुळे सुद्धा या व्यसनाकडे लोक वळत असतात. परंतु याच्यातून पहिल्यांदा जरी चांगली फिलिंग येत असेल तरी नंतर नंतर निराशा येते, नंतर अस्थिरता येते, नंतर डिप्रेशन येतं, ते खूप वाढत जातं, त्याच्यानंतर विचाराची विचारक्षमता बदलते असं त्याच्यात अडिक्ट झालेल्या लोकांनी सुद्धा सांगितलं आहे. पुन्हा या मादकद्रव्य सेवनाचं दुसरं कारण काय, वाईट संगत. म्हणजे आपण कोणत्या व्यक्तीसोबत राहतो त्याचा परिणाम आपल्यावर होतो. आपल्यासोबतचे लोक जर बिडी सिगारेट उडत असतील, दारू पित असतील तर त्या भले तुम्ही घेत नसाल तरी त्याचा संबंध आपल्याशी येत असतो की आपल्याला आणायला जावं लागत असतो, आपल्याला ती काडी द्यावी लागते, त्याला साथ द्यावी लागते, थांबावं लागतं त्याची त्या व्यसनासाठी. त्याचे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम होत असतात. म्हणजे पोलिसांनी धाड टाकल्यानंतर जे उचलून नेलेले लोक असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा 2-3 लोक असे सापडतात की ते तिथं पत्ते खेळत नव्हते, ते त्या ठिकाणी दारू पित नव्हते, ते त्या ठिकाणी ड्रग्ज घेत नव्हते, परंतु त्यांच्या जवळ बसलेले होते. परिणाम त्यांना उचलून नेलं पोलिसांनी आणि तिथं अडकून टाकलं. हे सभोवतालचं जे वाईट असतं, मित्र कसा आहे आपला, तुम्ही तुमचे मित्र सांगा मी तुमचं भविष्य सांगतो असा एक सायंटिस्ट म्हणतो, ते बरोबर आहे. तुमचे मित्र कोण आहेत त्याच्यावर तुमची दिनचर्या ठरत असते. तुमचे मित्र वाईट असतील तर तुमची दिनचर्या वाईट होत असते. तुमचे मित्र चांगले असतील तर तुमचं काम चांगलं चालत असतं, तुमचा अभ्यासावर लक्ष असतं, तुमचं कामावर लक्ष असतं, तुमच्या जबाबदारीवर लक्ष असतं. तर अशा वाईट लोकांच्या संगतीमध्ये जर मुलं गेली तर वाईट होण्याची शक्यता असते आणि याच कारणामुळं हे मादकद्रव्य सेवन महानगरामध्ये चालू दिसत. म्हणजे संजय दत्त हा मुंबईहून त्यांच्या आईवडिलांनी 5 महिन्याला शाळेमध्ये टाकला होता, पण तिथून त्याला घेऊन गेले होते ते गाडीत टाकून वापस, कारण का तो इतर ड्रग्सच्या आधी गेला होता. तर त्याच्यामुळं 4-5 लोक कोणते होते ते पुन्हा समोर येतात. अशा पद्धतीनं वाईट संगतीमुळे सुद्धा हे मादकद्रव्य सेवन होते. पुन्हा गैरसमजाने आधी ना, म्हणजे भारती सिंग नावाची कॉमेडियन स्त्री मादक द्रव्य सेवन करताना किंवा तिच्या घरात गांजा पकडला गेला सापडला तेव्हा असे लोक काय करतात, सुनील पाल नावाचा कॉमेडियन आहे त्यांना सांगितलं की आम्हाला पण काही लोक सांगतात की या पद्धतीची दारू केली तर अमिताभ बच्चन सारखा आवाज येतो,
या पद्धतीचं हे सेवन केलं तर असा आवाज येतो, वेगळे आवाज काढता येतात अशी माहिती लोकांना मिळते आणि तसा प्रयोग लोक करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे भारती सिंग नावाची कॉमेडी आहे, याच्यामध्ये जी आरती अशा गैरसमजात होती, याच्यामुळे असा होतो, त्याच्यामुळे तसं होतो, बिनकामाची गणित माणूस लावत असतो आणि अमूर्त आनंद घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि वेगळ्या पद्धतीची सवय शरीराला आणि मनाला लागत असते आणि आपल्या मनामध्ये काही गैरसमज असतात आणि ते गैरसमज आपल्याला त्या व्यसनाकडे घेऊन जात असतात. पण औद्योगिकरण आणि नागरीकरण, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण जाऊ, महाविद्यालय कॅन्टीन म्हणलं की बऱ्याच वेळा चांगलं वातावरण असतं, पण ही खेड्यातल्या तालुक्याच्या कॅन्टीनचं वातावरण आहे. पण तुम्ही जर महानगरातल्या कॅन्टीनला जाल तर तिथं मुलं सिगरेट पिताना जास्त दिसतात. दिल्ली सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये तेच गांजाचे रस ओढणारे मुलं जास्त दिसतात आणि इकडे आई वडिलांचे स्वप्न रंगवलेले असतात की मुलगा आयएएस होईल, आयपीएस होईल, वेगवेगळ्या खात्यामध्ये क्लास वन होईल, पायलट होईल असं स्वप्न पालकांनी बनवलेलं आहे. परंतु ते मुलांचं टोळकं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यसनामध्ये गुंतलेलं असतं. तर ही नागरी कल्चर जी आहे, नागरी संस्कृती जी आहे, नागरी संस्कृती मद्यपानापूर्वक आहे. तिथं औपचारिक संबंध असतात, दुय्यम संबंध असतात, गर्दी असते, गोंगाट असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कोणी कोणाला ओळखत नाही, परिणामी मुलं व्यसनाकडे वळताना दिसत असतात. पुन्हा अनुभव घेणे, काही लोक व्यसनामध्ये काय म्हणते अनुभव घ्यायचा प्रयत्न करतात, पण सगळेच अनुभव आपण घ्यायचे नसतात. काही जणांनी सांगितलेलं असतं की हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, त्याच्या आधारे पण आपण सुधारू शकत असतो. एक सायनाइड नावाचं रसायन आहे, जुन्या काळामध्ये चित्रपटामध्ये एखाद्याला पकडलं की तो गुन्हेगार जो आहे तो ती गोळी तोंडात टाकायचा, लगेच तो मान टाकायचा. ही सायनाइडची गोळी आहे. म्हणजे अनुभव घ्यायचा असेल तर सायनाइडची गोळी घ्या, सांगताच येत नाही कसा अनुभव होता, सांगायच्या अगोदरच पार झाला. चित्रपटामध्ये जुन्या होतं की ते गोळी टाकली की तो मरून जायचा, पुरावा संपला, ट्रक पकडली, सगळं झालं, पण तो कोण आहे कोणाला काहीच माहित नाही. तर अशा पद्धतीने ही ज्या म्हणजे व्यसन आहे, या व्यसनाचा अनुभव लोक घेतात की मनावर शरीरावर कसं वाटतं, काय वाटतं हे सांगायचा प्रयत्न करतात. परंतु ते इतके गुंतून जातात की बऱ्याच वेळा ते आमदार खासदाराची मुलं सुद्धा याच्यामधून बाहेर पडलेली नाही. त्यांना वाटतं की हा भावी आमदार आहे, परंतु डॉक्टर सांगतो की भावी आमदारपेक्षा हा मुलगा म्हणून अगोदर दुरुस्त करा आणि मग नंतर चुकतो. म्हणजे या पद्धतीनं ही जे अनुभव घ्यायचा जो प्रकार आहे, हा अनुभव घ्यायचा प्रयत्न प्रत्येकानं केलाच पाहिजे असं नाही, तर पुढच्याचे जे अनुभव आहेत ते आपण त्याच्यातून शिकलो तरी भरपूर राहतो. अशा पद्धतीनं ही जी आपण याच्या आरे गेलो का नाही हे ओळखण्याचे पण काही निकष आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टरने सांगितलं की ते सतत व्यसन करावं वाटणं हे पुढची स्टेज आहे. त्याच्यानंतर लोक सांगतात की तुम्ही हे तुझं व्यसन दारू पिणं हे व्यसन करणं वाढत चाललंय, त्यांच्याविषयी राग येत असेल तर ती पुढची स्टेज आहे. सकाळपासून व्यसन करावं वाटत असेल तर ती पुढची स्टेज आहे. त्याच्यामुळे या स्टेजवर योग्य वेळी जर व्यक्ती वापस आला नाही तर त्याचा शेवट होत असतो. तर या पद्धतीनं मादक प्रवेश सेवन म्हणजे काय, मादक प्रवेश सेवनाची कारण हे आपल्याला या पद्धतीनं मांडायचं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.